पनवेलमध्ये महाशिवरात्री मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारीजच्या वतीनं ज्योतिर्लिंग दर्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चोतमोल यांच्या हस्ते शिवध्वजारोहण करून करण्यात आलं. पनवेल तालुक्यात महाशिवरात्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारीजच्या वतीनं ज्योतिर्लिंग दर्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रभाग समिती ड सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री वावेकर, ब्रह्मकुमारीज पनवेलच्या संचालिका तारा दिदी, स्त्रीरोग तज्ज्ञ व गर्भसंस्कार विशेषज्ञ डॉक्टर शुभदा नील, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, भाजप नेते ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, कमलाकर घरत यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी डॉक्टर शुभदा नील यांच्या माध्यमातून दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचं कौतुक केलं. तसेच पनवेल महापालिका आणि ब्रह्मकुमारीजच्या वतीनं बुधवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन केलं. खऱ्या अर्थाने एक डॉक्टर असून डॉक्टर नील मॅडमनी जे आता आपल्याला सांगितलं की केवळ औषध आणि पेशंट बरं करणं हा सगळे डॉक्टर करतात, मग त्यापेक्षा वेगळं नील मॅडम काय करतं त्यांनी आपल्याला आता सांगितलेलं आहे. खूप चांगलं सांगितलं मला वाटतं की केवळ मेडिसिनने पेशंट बरे होत नाही तर रोगच होऊ नये म्हणून काय करायचं, तर ते सगळं काही मॅडमने आपल्याला इथे तयार करून दिलेलं आहे. मेडिटेशन आहे, योगा आहे, विविध कार्यक्रम त्या घेतात जेणेकरून ब्लड प्रेशर, डायबिटीज, कॅन्सर असे आजार होऊ नये यासाठी त्या प्रयत्न करतात, झटतात. खऱ्या अर्थानं मला वाटतं त्यांना एक आपण बोलतो ना की कुठली तरी एखादी संजीवनी गुटी मिळालेली आहे, तशी त्यांच्याकडे संजीवनी गुटी ही मिळालेली आहे त्यांना आणि त्याचा उपयोग ते सर्व पेशंट्सवरती करतात. पुन्हा एकदा मी आमच्या सर्वच पनवेल महानगरपालिकेच्या वतीने मॅडमला खूप खूप शुभेच्छा देईन. आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करत असताना मॅडमनी जनकल्याणासाठी आणि लोकांसाठी असे विविध कार्यक्रम पालिकेंबरोबर केलेले आहेत. पूर्वी मॅडमने कॅन्सर चेकअपचे कॅम्प असतील, कॅन्सरसाठी समुपदेशन असेल आणि आता नव्याने ज्या करणार आहेत जे आमच्या पालिका आणि आपल्या प्रजापिता ब्रह्मकुमारीने एकत्रित कार्यक्रम केला आहे. खऱ्या अर्थानं खूप चांगला कार्यक्रम तो आहे. गर्भवती मातांनी डाएट कसा घ्यायचा, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून खूप प्रजा आणि व्यवस्थित बालक निर्माण होतील, म्हणजे दिव्य गर्भसंस्कार हा कार्यक्रम उद्या होणार आहे 2 तारखेला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात. आणि त्यासाठी मॅडमने खूप मेहनत घेतलेली आहे. मी बघते मॅडमचा हर एक प्रोग्राम, केवळ प्रोग्राम म्हणून नाही करत तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती सुविधा पोहोचली पाहिजे अशी त्यांची खूप कळकळीचे प्रयत्न असतात. नक्कीच मॅडम आपले जे प्रयत्न आहेत की संपूर्ण विश्वच निरोगी राहण्याचे ते आपले जे संकल्प आहे आपलं नक्कीच पूर्ण होईल. आम्ही आज ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो की जे ध्येय घेऊन आपण समाजात चाललेलो आहात ते ध्येय उद्दिष्ट तुमचं नक्कीच पूर्ण हो आजच्या दिवशी आम्ही प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन मी थांबते. आणि आपलं कार्य असंच उत्तरोत्तर चालू, तारा दिदी आपलंही कार्य खूप महान आहे. अगदी सायलेंटली सगळ्यांना शांततेत ठेवून आपलं कार्य चालू असतं आणि खूप सुंदर तुमच्याबरोबर येऊन आम्हालाही कधीतरी शांतीचा अनुभव होता नाही तर आमच्या आयुष्यात दिवसभरात शांती शोधायला लागते असं आयुष्य आहे धावपळीचं. तरी आपण आम्हाला तेव्हा त्याही धकाधकीच्या जीवनामध्ये येऊन आपला आशीर्वाद आणि शुभ संदेश देतात, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मी हम सभी महाशिवरात्री के निमित्त यहाँ पर सभी पहुँचे हुए हैं. तो आज का दिन हम सभी के लिए बहुत ही पवित्र दिन कहो, खुशी का दिन कहो या सर्व शक्तियों को अपने जीवन में प्राप्त करने का या शिव से वरदान प्राप्त करने का दिन है. क्योंकि यह आज का दिन शिव परमात्मा के अवतरण का यादगार दिन है कि परमात्मा जो ज्ञान का सागर है, ज्ञान के सागर परमात्मा कलयुग के अज्ञान रात में इस सृष्टि पर अवतरित होकर हम आत्माओं को सत्य ईश्वरीय ज्ञान का प्रकाश देकर हम आत्माओं की ज्योति जगाकर हमारे मन के अंदर जो अनेक अवगुणों का कहो, दुर्गुणों का कहो, अंधकार नष्ट करके हमारी जीवन को प्रकाश की ओर ले जाते, हमारे जीवन को दिव्य गुण संपन्न देवतुल्य बनाते हैं. माना ही
कलयुग का अंधकार नष्ट करके, रात पूरी करके सत्व की दीन लाने का कर्तव्य करा रहे हैं, और उसी कर्तव्य का यादगार आज के दिन सिर्फ भारत में नहीं लेकिन सारे विश्व के अंदर ये शिव अवतरण का शिवरात्रि महोत्सव मनाया जा रहा है। तो हम भी ऐसे पिता परमात्मा को जाने, उसके साथ संबंध जोड़कर अपना बुद्धि का योग उनके साथ लगाकर सर्वशक्तिवान परमात्मा को अपना जीवन का साथी बनाकर हम सदा उसके साथ कंबाइन रहकर परमात्मा के कार्य में हम सहयोगी बनेंगे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।